आधी तूच अंती तूच तूच सर्व ठाई। नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वागत करत आहे। स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। येत्या 26 डिसेंबरला म्हणजेच मंगळवारी आलेली आहे दत्त जयंती। तर या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमासुद्धा आहे आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला एक अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे, कारण या मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी दत्त जयंती दत्त उत्सव हा सण साजरा केला जातो। दत्त जयंतीला दत्तत्व हे पृथ्वीवर नेहमीच्या तुलनेपेक्षा 100,000 पटीने कार्यरत जास्त असते। या दिवशी दत्ताचे मनोभावे उपासना किंवा जप केल्यास दत्तत्वाचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यास आपल्याला मदत होते। त्याचबरोबर या दिवशी काही सेवा आणि उपाय जर केले तर त्याचासुद्धा आपल्याला फळ प्राप्त होते, असं त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे। तर आपल्याला या दिवशी कुत्र्याला अशी ही एक वस्तू खाऊ घालायची आहे, त्यामुळे आपल्या आयुष्यातील सगळ्या अडचणी दुःख दारिद्र्य संकटे दूर होतील आणि त्याचबरोबर 7 पिढ्यांचा दारिद्र्यदेखील नष्ट होईल, असा हा अत्यंत एक महत्त्वाचा उपाय आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तसेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। दत्त जयंती साजरी करणे म्हणजे यामागे काही आपल्या शास्त्रामध्ये असे वैशिष्ट्य विधी आहे ते काही अडवून येत नाही। तर या दिवशी काय केलं जातं की या दत्त जयंतीच्या अगोदर 7 दिवस आहे ते गुरुचरित्र पारायण केलं जातं। त्याचबरोबर या दत्त जयंतीच्या दिवशी मंदिरामध्ये भजन केलं जातं, कीर्तन असतात, त्यासोबत अनेक कार्यक्रमसुद्धा या दिवशी केले जातात। दत्तगुरूंची पूजा केली जाते, त्यांना धूप दीप आरती करून सुंठवड्याचा प्रसाद जो आहे तो वाटप करतात। त्याचबरोबर या दिवशी औदुंबराच्या झाडाची म्हणजेच उंबरच्या झाडाची सुद्धा पूजा करतात। पाणी एकत्र करून जल अर्पण केलं जातं, त्यांना प्रत्यक्ष मानल्या जातात, प्रदक्षिणा देखील मारल्या जातात आणि त्यांना प्रार्थना करून आपल्या इच्छा व्यक्त केल्या जातात। तर अशी ही काही पूजा ही जी आहे त्या सेवा ज्या आहेत त्या दत्त जयंतीला केल्या जातात। त्याचबरोबर तुम्ही जेथे पण दत्त महाराजांचा फोटो पाहिला असेल तर त्यांच्या मागे एक उंबराचं झाड असतं, त्याच मागे एक गाय असते, सोबत 4 कुत्रे असतात। तर या दिवशी गायीला आणि उंबराच्या झाडाला त्याचबरोबर कुत्र्यालासुद्धा अतिशय महत्त्व दिलं जाते, त्याची सेवा करायलासुद्धा विशेष महत्त्व आहे, तसेच विशेष महत्त्व दिले जातात। तर आपल्याला या दिवशी गायीचीसुद्धा सेवा करायची आहे, गायीलासुद्धा काही वस्तू खाऊ घालायच्या आहेत, त्याचबरोबर या दिवशी आपल्याला कुत्र्याचीसुद्धा सेवा करायची आहे। तर या दिवशी दत्त महाराजांच्या फोटोमागे तुम्ही जी 4 कुत्रे असतात तर ती 4 कुत्रे म्हणजे 4 वेद असतात, ते म्हणजे ऋग्वेद, अजुर्वेद, सामवेद आणि शेवटचं म्हणजे अथर्ववेद, असे 4 कुत्रे म्हणजे 4 वेद आहेत आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी कुत्र्याला अशी ही एक वस्तू खाऊ घालायची आहे। तर ती कोणती वस्तू आहे ते आपण बघणारच आहोत। तर ती तुम्हाला असे व्हिडिओमध्ये 2 वस्तू सांगणार आहेत, तर त्यापैकी तुम्हाला ती वस्तू कोणतीही एक वस्तू खाऊ घालायची आहे। सर्वप्रथम म्हणजे आपल्याला या दिवशी कुत्र्याला चपाती खाऊ घालायची असते, परंतु चपाती अशी खाऊ घालायची की आपण ज्यावेळेस पीठ मळणार आहोत त्या कणिकमध्ये आपल्याला मीठ न टाकता ती कणिक मळायची आहे। तर त्याचप्रकारे आपल्याला तर कुठल्याही प्रकारचं मीठ न घालता ही चपाती आपल्याला बनवायची आहे। ही चपाती आपल्याला तूप लावून चांगले भाजून घ्यायची आहे आणि त्यानंतर या चपातीवरती एक थोडासा आपल्याला गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि त्यानंतर हे एका ताटामध्ये घ्यायचं आहे आणि ते ताट सर्वप्रथम आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणारे माता लक्ष्मी, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, गणपती बाप्पा यांच्यासमोर आपल्याला हे ताट ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला या देवांचे नामस्मरण करायचं आहे आणि दत्त महाराजांना प्रार्थना करायची आहे तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी दूर करण्यासाठी, संकट नष्ट करण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि यानंतर आपल्याला ही चपाती आहे
ती उचलून घ्यायची आहे आणि कुत्र्याला खाऊ घालायची आहे. आता कुत्र्याला खाऊ घालताना तुम्ही कोणत्याही कलरच्या कुत्र्याला किंवा कुत्रीला खाऊ घालू शकतात. असं काही नाही की काळा कुत्रं पाहिजे किंवा पांढऱ्या कलरचं पाहिजे. कोणतंही असो, फिमेल असो, मेल असो, कोणत्याही कुत्र्याला तुम्ही हे खाऊ घालू शकता. तर तुम्ही चपाती आहे ती तुम्हाला ह्या कुत्र्याला खाऊ घालायची आहे. त्याचबरोबर दुसरा पदार्थ सुद्धा तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालू शकतात, ते म्हणजे खीर. तर तुम्हाला तीन वस्तू वापरून खीर बनवायची आहे, ते म्हणजे साखर, दूध आणि तांदूळ. इतर ह्या तीन वस्तू वापरून तुम्हाला एक वाटीभर खीर तयार करायची आहे. हा पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य अर्पण करतो, त्याचबरोबर दत्तगुरूंना सुद्धा अर्पण केला जातो. या दिवशी प्रत्येकाच्या घरी खिरीचे बनवली जाते. तर काही ठिकाणी बघा गोड भात देखील बनवला जातं. तर हे पदार्थ आपल्याला देवाला दाखवल्यानंतर या तीन वस्तू वापरून आपल्याला खीर बनवायची आहे. एक वाटीभर खीर बनल्यानंतर ही वाटीभर खीर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या दत्त महाराज आहे ते तुमच्यासमोर त्यांच्यासमोर ठेवायची आहे. दत्त महाराजांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे. त्यांचा तुम्हाला जो पण कोणता मंत्र येत असेल त्या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे आणि तुमच्या आयुष्यातील सगळ्या अडचणी आणि दुःख दूर करण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर ही खिरीची वाटी तुम्ही उचलून घ्यायची आहे आणि ती तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे, एक वाटी घ्यायची आहे, वाटीमध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्यानंतर त्याचा तुम्हाला गंध तयार करायचा आहे आणि त्या गंधाचा एक टिळा स्वतःच्या कपाळावरती आणि एक वेळा कुत्र्याच्या कपाळावर तुम्हाला लावायचा आहे. यामुळे आपल्या शनिदोष, राहू, केतू, पितृदोष हे दूर होतात आणि त्याचबरोबर आपले सर्व दुःख, अडचणी, संकटे सुद्धा नष्ट होतात असं म्हटलं जातं. आपल्या घरातील गरिबी आणि दारिद्र्य हे सुद्धा दूर होतात. त्यामुळे आपल्याला या दिवशी हा उपाय नक्की करायचा आहे. दोन्ही वस्तू तुम्हाला शक्य असेल तर दोन्ही वस्तू खाऊ घाला किंवा दोन्हीपैकी एक शक्य असेल तर ती आवर्जून तुम्ही खाऊ घालू शकता. अतिशय उच्च कोटीची सेवा आहे ही या दिवशी. तर तुम्ही कुत्र्याला ही वस्तू खाऊ घातली तर तुमच्या आयुष्यातील कोणत्याही अडचणी राहणार नाही. जर तुम्हाला घरामध्ये सुतक असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. घरामध्ये मासिक धर्म असेल तरीही हा उपाय दुसऱ्या व्यक्ती ती व्यक्ती सोडून दुसऱ्या व्यक्तीने किंवा इतर व्यक्तीने हा उपाय करावा. असं नाही की हा उपाय स्त्रीनेच केला पाहिजे किंवा पुरुषानेच केला पाहिजे, मुलांनी केला पाहिजे असं काही नाही. हा उपाय कुणीही करू शकतं, कुणालाही बंधन नाही, कुणीही हा उपाय करू शकतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला नवीन चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकनलाही प्रेस करा. चला तर मग भेटू असाच कुठल्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.